बडनेरा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील अनेक गावाचे रस्ते अक्षरशः चाळणी झालेले आहे. तिथं रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. तेथील जनता हवालदिल झालेली आहे. त्या भागात एखादी ॲम्ब्युलन्स जायची असली, एखाद्या पेशंटला अत्यावश्यक सेवा आवश्यक असली तर कधीही डॉक्टर किंवा ती ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही. म्हणजे तिथल्या लोकांच्या एका महिलेच्या बोलण्यावरून असं वाटलं की एखादी म्हणजे आशा वर्कर तिथे आली होती, ती म्हणत होती की एखादी गरोदर स्त्री जर आपण नेली ॲटोत किंवा कशात तरी कोणत्या वाहनात तर तिला जीवाचा धोका तिथे संभवू शकतो. अनेक पेशंट त्या ठिकाणी या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यामुळे त्या भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी या लोकांनी जवळपास आमच्या शिवसैनिकांनी एक महिन्या अगोदर अल्टिमेटम दिलं होतं, परंतु अजून कुठली कारवाई झाली नाही. तर त्या तिथले जे रवी राणा आणि नवनीत राणा खासदार आमदार आहे यांचं लक्ष मतदारसंघाच्या ऐवजी देशाच्या राजकारणात आहे, जे त्यांची तिथे गरज नाही. चुकीच्या पद्धतीनं कुठलाही एखादा मुद्दा उपस्थित करायचा, हिंदू मुस्लिम भांडणं लावायचे किंवा तेढ निर्माण करण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा आणि जिल्ह्याचं राजकारण खराब करण्याची त्यांची मानसिकता असते, परंतु आपल्या मतदारसंघावर आपल्या जिल्ह्यावर त्यांचं कुठेही लक्ष नाही. आंदोलन भातकुली स्टँडवर झालं आणि तिथे रस्ता रोको आंदोलन सोबत आमचे जे युवा सैनिक होते त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. त्या ठिकाणी तहसीलदारांना फोन केले, सर्व अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलेला होता. अल्टिमेटम दिल्यानंतरही आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. सुनील खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख, अमरावती.